भरधाव वेगात असलेल्या ऑडी या महागड्या मोटारीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना सायंकाळी 5:45 सुमारास घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. संबंधित घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. अनिल भारती हे त्यांच्या मोटारने पिंपरीच्या दिशेने येत होते तेव्हा अचानक धावत्या मोटारीच्या समोरून धूर निघाला तर काही क्षणात मोटारीला आगीने वेढले. त्यामुळे मोटार चालक अनिल भारती हे तात्काळ मोटारीच्या बाहेर पडले. ते स्वतः मोटार चालवत होते. दरम्यान या घटनेत काही मिनिटात अवघी मोटार जळून खाक झाली आहे. घटनास्थळावरून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलंय. परंतु तोपर्यंत अर्धी मोटार जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन अवघ्या 20 मिनिटात आग आटोक्यात आणली आहे.